सभापति महोदय, आज जागतिक आदिवासी दिन आहे। महाराष्ट्रातील 10 कोटी आणि देशातील 10 कोटी आदिवासी जनतेच्या वतीने देशवासियांना मी अंतकरणापासून शुभेच्छा देतोय। खरं म्हणजे SC ST आणि OBC आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण द्यावं ह्या मताचे आम्ही असताना, आमचा सगळ्यांचा जाहीर पाठिंबा असताना सुद्धा ह्या सदनातील सदस्य हिना गावित यांच्यावर जो परवा गाडीवर हल्ला झाला त्याचा मी जाहीर निषेध करतो। सभापती महोदया, मी एक अतिशय गंभीर विषयाकडे आपलं लक्ष वेधू इच्छितो की महाराष्ट्रामध्ये सध्या जात पडताळणी समिती असताना सुद्धा मुंबईच्या हायकोर्टाकडनं बोगस आदिवासींना आदिवासीचे दाखले द्या अशा प्रकारचं प्रेशर सुरुवात झालेलं आहे। विशेषतः उदाहरणार्थ परदेशी ठाकूर, भाट ठाकूर, ब्राह्मण ठाकूर आणि क्षत्रिय ठाकूर ह्या जातीच्या लोकांना जातीचे दाखले द्यावे अशा प्रकारचं कोर्टाचे आदेश आहेत। आणि नाशिकची जी जात पडताळणी समिती आहे त्यांनी बोगस आदिवासींना दाखले द्यायचे नाकारले आणि म्हणून त्या समितीला बरखास्त केलं आणि त्यांना 1 लाख रुपयाचा दंड करायला। माझं म्हणणं एवढंच आपल्या माध्यमातून सभापती महोदय, मी सरकारला विनंती करणार आहे अशा प्रकारचा कोर्टाचा हस्तक्षेप असला तर आदिवासी नक्षलवादी बनतील। धन्यवाद।